महाराष्ट्राची लोककला म्हटलं की तमाशा, आणि या तमाशावर गेली 2 वर्ष कोरोनाचं सावट होतं आणि त्यामुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. आता मात्र महाराष्ट्र शासनाने तमाशावरची बंदी उठवली, यात्रा जत्रांवरची बंदी उठवली, त्यामुळे आता तमाशा सुरू झालेला आहे. आज आपण आहोत धामणी या ठिकाणी आणि आपण जाणून घेणार आहोत या तमाशा कलावंतांचं जीवन असतं तरी कसं आणि त्यांच्या व्यथा काय आहेत त्या. नाट्य तमाशा म्हटलं की गावोगावी जाऊन जत्रा यात्रा उरूस यामध्ये आपली कला सादर करून लोकांचे मनोरंजन करणारा 100 ते 200 कलाकारांचा संच होय. पारंपरिक गण, गवळण, बतावणी आणि वगनाट्य अशा 3 टप्प्यात तमाशा सादर करण्याची पद्धत आहे. या तमाशाला आता परंपरा न जपता आधुनिक रेकॉर्डांस, सिनेमातील गाणी आदींना प्राधान्य द्यावे लागत आहे. तमाशाचे बदलते रूप, भरमसाठ वाढलेला खर्च, बँका पतपुरवठा करत नसल्याने सावकारांच्या कर्जात अडकलेला तमाशा फडमालक, तसेच शहरी लोकांचा तमाशाकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोन, यामध्ये आलेला कोरोना, तमाशा मालक, कलावंत, कामगार यांचा पुरता बोजवारा उडून गेला आहे. तरीही 2 वर्षानंतर तमाशा यात्रा जत्रांमध्ये सादर करण्यासाठी शासनाच्या परवानगीने सज्ज झाला आहे. पुणे जिल्ह्यातील धामणी तालुका आंबेगाव येथे खंडोबाच्या यात्रेमध्ये कैलासवासी तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांनी आपली कला सादर केली. यावेळी ही लोककला जपणाऱ्या तमाशा कलावंतांचे जीवन आणि कोरोना काळात त्यांनी केलेल्या संघर्षाचे वास्तव आपण आता पाहणार आहोत. आज आम्हाला धामणी ह्या ठिकाणी कार्यक्रम करताना आम्हाला असं वाटायला लागलं की आमचा पुनर्जन्म झालेला आहे. कारण आमच्या कार्यक्रमाला जी परवानगी महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे त्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांचे आभार मानतो. असाच आमच्यावर प्रेम राहू द्या. आमचं फक्त एकच मागणं आहे, अशा गावच्या यात्रा जत्रांना जी परवानगी भेटली, काही भागात अजून भेटत नाही, ती बी आम्हाला भेटली पाहिजे. जे सरकारने आम्हाला पॅकेज बी जाहीर केलेलं आहे ते बी आम्हाला लवकरात लवकर भेटलं पाहिजे, हीच आमची शासनाला नम्र विनंती. आम्ही मुबारक बोरगावकर, गुलाबराव बोरगावकर यांचा ज्येष्ठ सुपुत्र मुबारक बोरगावकर. गेली 30-40 वर्ष मी या क्षेत्रामध्ये, तमाशा या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. आत्तापर्यंत गणपती माने चिंचणीकर, दत्ता महाडिक पुणेकर आणि हरिभाऊ बडेनगरकर आणि पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या तमाशामध्ये आत्तापर्यंत मी काम करत आलो आहे. आत्ता सध्या तमाशा कला कशी जोपासतात? तमाशा कलेला जोपासण्याचं काम आम्ही आत्तापर्यंत करतच आलो आहे. कारण ज्या ज्या काही जुन्या गोष्टी आहेत त्या नवीन लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानुसार मग त्या लोकांच्याकडून त्याचे काम करून घेण्याचं काम करत असतो. त्यांना सांगत असतो की बाबा नो, आत्ताचे पिढीला जे लागते ते तुम्ही द्या, परंतु त्याच्याबरोबर जुने जी काही कला आहे ती जपण्याचाही प्रयत्न करा. हा संदेश आम्ही त्यांना देत असतो, लोकांना सांगत असतो. जे कार्यक्रम आहेत ते जास्त चालतात, मात्र तमाशाकडे दुर्लक्ष होतं. लावणी हे क्षेत्र असं आहे की लावणी ही मोठ्या लोकांचं काम आहे. लावणीचा उगम तमाशातूनच आहे. तमाशातून जरी झाला असला तरी परंतु त्याला एक वेगळं रूप मिळालं, त्याला वेगळं रूप मिळालं, त्याला मोठ्या लोकांचे हात मिळाले आणि त्यामुळं लावणी ही ऊर्जित अवस्थेला आली. परंतु तमाशाकडे लोकांचं दुर्लक्ष झालं, तमाशा कलावंताकडं पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला आणि त्यामुळं ही कला खाली खाली चालत गेली. आणि आत्ताचं जे प्रेक्षक आहे या प्रेक्षकांना आता जर आम्ही काही जुने काही सादरीकरण करायला लागलो तर त्यांना ते पटत नाही, परंतु ते विचार हे करत नाहीत की आपण
जुनं पहिलं मुळात जपलं पाहिजे, तर जुनं जपलं तर त्याचा नव्याला रूप काहीतरी येईल. आता जे आम्ही वेगवेगळे कार्यक्रम बघतो त्यातून आमच्याच कला आहेत, जे आमचीच आम्ही जे सादरीकरण करत होतो त्याचंच त्यांनी त्याला पॉलिश देऊन त्याचं सादरीकरण आताही चालू आहे. मी हिरामन दशरथ बडे. आमचा पाचवी पिढी कार्यक्रमात गेलेला आहे. माझा 1947 जन्म झाला. मी 15 वर्षापासून कार्यक्रमात आहे. 30 वर्षे रघुत काढले, 10 वर्षे आनंदरावात काढले, विठ्ठल 4 वर्षे काढले. आणि आमच्या घरच्या पार्टीत म्हणजे बडे हरिभाऊ बडे नगरकर, शिवकन्या बडे नगरकर यांच्या पार्टीत मी बरेच दिवस होतो. पण काय आहे, तमाशेचं जीवन जे आहे ना, तर पाहायला गेलं तर वेड बिगार असा आहे. कारण आम्हाला कुठलं प्राधान्य नाही, चांगले कलावंत त्यांना मानधन नाही, बोगस लोकांनी मानधन उचलले, सरकार त्याची काही चौकशी करीत नाही. मी आता 74-75 वर्षाचा माणूस आहे, अजून मला मानधन नाही. मी 2-3 बऱ्या प्रकरणं केले पण ते थपीलाच लागले. आणि बोगस लोकांना मानधन चालू आहे. शासन किती मानधन देतं? शासन मला वाटतं आता 2500 झाले महिन्याला. हां महिन्याला, पण मला काय भेटत नाही अजून. तर मला 2015 मला पुरस्कार भेटला तावडे साहेबांच्या हाताने. तावडे साहेब मंत्री होते, रत्नागिरीला मला पुरस्कार भेटला. त्यांना मी म्हणलो मला मानधन नाही बा, मी घरकुल नाही, मला मी बेघर आहे, भूमीही नाही, पण आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आणि मग आम्ही रडाव तरी कोणापाशी. तमाशा मालक जे आहेत, मालक त्यांची खूप दयनीय अवस्था, आर्थिक गणित खोल म्हटलं त्याच्यावर सगळ्यांचं काय काय नक्की कसं आर्थिक गणित म्हणजे पहिल्या टायमाला पैसे वाटले लोकांना, परत वाटले, परत लॉकडाऊन झालं, परत वाटले, परत लॉकडाऊन झालं, प्रत्येक वेळेस लॉकडाऊन झालं. आणि आम्ही कुठं असं कुठल्या संस्थेने आम्हाला काही कर्ज बिर्ज दिलेलं नाही, कुणी कर्ज दिलेलंच नाही ना. असं वैयक्तिक कुणाकुण घ्यावं लागतं असं भाऊ काय असं नाही का कर्ज होईल. आता तमाशा सुरू झाला परंतु गडी बसली का ना? आता तर दुसरा तिसराच कार्यक्रम आहे ना, त्याच्यामुळे अजून 8-1 दिवस लागतील गडी बसण्यासाठी. आणि कठीण परिस्थिती आणि शासनाने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. शासनाने मागं 5-5 हजाराची घोषणा केली, काही ते दिले नाही. हे आता 3-3 हजाराची केलेले वेलफेअर फंडातून ते देतील. परत तुम्हाला सांगतो पॅकेजचा विषय होता, त्याच्यावर काय झालं? पॅकेजचा विषय काय होतं माहिती का? आता ही सगळी लागली कामाला विषयाला 95% पहिले भेटत होतं. 1-2 वर्ष भेटलं, त्याच्यानंतर पाठपुरावा झाल्यामुळे ते भेटलंच नाही. नंतर आता सुरू झालं, आता अशी दुसरा दिवस पब्लिकचा रिस्पॉन्स चांगला आहे. आणि त्याच्यात काय झालं माहिती का? आमच्या गाड्या पडतात 5-6 आणि आम्हाला टोलवर सुद्धा भरपूर तकलीफ होती. एक गाडी जर काढायची म्हणजे तर 500-500 रुपये जातात. आणि ते फास्टॅग काय केलंय त्यांनी, ते फास्टॅग म्हणलं आमच्याकडे कशाचं फास्टॅग काय, ते फास्टॅग म्हणलं का डबल टोल आहे आणि फास्टॅगला सिंगल टोल आहे. कालचं 40 द्यायचं तर 80 देऊन गेलं असं होतं. हे जे थोडं हे केलं पाहिजे बा, तमाशाच्या गाडीला तर सवलत भेटलीच पाहिजे. तुमचं तमाशा सुरू करायला प्रत्येक वर्ष किती पैसे लागतात? ते सांगे तुम्ही टी बरेच काय हे लागतं, किती लागतं ते सांगा ना, कळू द्या लोकांना. कमीत कमी 40-50 लाख रुपये लागतात. 40-50 लाख रुपये लागतात. आणि मग ते उभं कसे करता तुम्ही? उभे कसे करता तुम्ही? असेच भाग भांडवल म्हणजे व्याजी वगैरे कर्ज वगैरे काढून. बँक तर काय आम्हाला कर्ज देत नाही, सावकारी लोकांकडून खाजगी लोकांकडून पैसे व्याजाने पैसे घेतो. आणि त्याच्यानंतर ते आम्ही व्याजासकट त्यांना पैसे देतो. आणि मग कलाकारांना तुम्ही कशा उचलू? कलाकारांना जसा कलाकार असेल, जशी कलाकारीचं असेल, त्याला दर महिन्याला प्रत्येक कलाकार 15-20 हजार, 20 हजारच्या पुढचेसुद्धा कलाकार आहेत, 25-30 हजार असे कलाकार आहेत, त्यांना प्रत्येकाला उचले द्यायला लागतात. कोणाला 1 लाख, कोणाला 50 हजार, कोणाला 1.5 लाख असे उचले आम्हाला द्यायला लागतात.
सहनशीलतेच्या पलीकड जात असेल तर आम्ही सहन करणार नाही. तमाशा कलावंतांची व्यथा आहे. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. असतं उमराटी.